काही पदार्थांना वेगळ्या ओळखीची अशी काही गरजच नसते. ते पदार्थ केले म्हणजे त्या दिवशी सणवार आहे असंच वाटत राहतं. आणि असाच एक पदार्थ म्हणजे सुरळीची वडी. सगळ्यात आधी आपण मिक्सरचं भांडं घेऊयात आणि ह्याच्यात घालूयात एक वाटी बेसन. आता सुरळीच्या वड्यांना प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जर ते प्रमाण आहे तसं घेतलं तर तुमच्या सुरळीच्या वड्या अगदी व्यवस्थित न चुकता होतील. आता मी ह्याच्यात घालतीये एक वाटी दही. आता आपण घालूयात 3 वाट्या पाणी. आता हे प्रमाण कसं लक्षात ठेवायचं? जर तुम्ही दही घेणार असाल तर दह्याला आंबटपणा चांगला असला पाहिजे. तर त्यावेळी तुम्ही 1 वाटी बेसन, 1 वाटी दही आणि 3 पट पाणी, म्हणजे बेसनाच्या 3 पट म्हणजे 3 वाट्या पाणी, हे प्रमाण लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही ताक घेणार असाल तर 1 वाटी ताक आणि 2 वाट्या पाणी असं प्रमाण घ्या 1 वाटी बेसनाला. आता मी घालतीये हळद. हळदीबरोबरच मी घालतीये अगदी थोडंसं हिंग आणि घालती ह्याच्यात चवीनुसार मीठ. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही छोटासा आल्याचा तुकडा किंवा छोटीशी मिरची घातली तरी चालेल वाटताना. आता आपण हे सगळं वाटून घेऊयात. आता आपलं वाटून झालं आहे. आपण वाटलं आहे म्हणजे हे मिक्सरमध्ये घालून सगळं चांगलं फिरवून घेतलेलं आहे. आता आपण एकदा गाळून घेऊयात. गाळताना मी डायरेक्ट ज्या पातेल्यात हे शिजवणार आहे त्याच्यातच गाळतीये, पण ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, ही तुम्ही मिस करू नकात. आपण जेव्हा सगळं मिश्रण एकत्र केलं वाटलं तेव्हा जर चुकून एखादी जरी गुठळी राहिली असेल तर ही गाळण्यातनं निघून जाते आणि पीठ अगदी स्मूथ होतं, कारण हे अगदी पातळ आणि स्मूथ पीठ अपेक्षित आहे, तरच वड्या चांगल्या होतील. आता गॅस चालू करून मंद गॅस ठेवायचा आहे आणि हे पीठ आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. जर आपण ढवळायचं थांबलो तर ह्याचं एकतर पिठलं होईल किंवा पीठ खालून लागेल. हे पीठ शिजवताना आपण तेल वापरलेलं नाही आहे आणि त्याची गरजही नाही आहे. तुम्ही नॉनस्टिक भांड्यात जर करणार असाल तरी चालेल, पण साध्या जाड बुडाच्या पातेल्यात जरी केलं तरी व्यवस्थित होतं. आता तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते मध्ये आणि वरच्या बाजूला थोडंसं पातळ आहे आणि साईडला घट्ट व्हायला लागलेलं आहे. साधारण 1-2 मिनिटं झाली की पीठ अशी कन्सिस्टन्सी घ्यायला लागतं, त्यामुळे तुम्ही सगळीकडून तुमचा डाव घालून ते छान सगळ्या बाजूंनी नीट एकसारखं करा, नाहीतर मग ते साईडला फक्त शिजेल आणि मध्ये कच्चं राहील. मी हे तुम्हाला मुद्दाम दाखवते. जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही हे नीट बघून घ्या. तुमचं जर ताक किंवा दही आंबट नसेल तर तुम्ही त्याच्यात 1/2 लिंबू पिळू शकता, जेणेकरून त्या पिठाला एक चांगला आंबट गोड असा स्वाद येईल, कारण बेसन मुळात थोडंसं गोडसर असतं आणि दही किंवा जे ताक आपण वापरतो त्यामुळे त्याला छान आंबटपणाही येतो. तुम्ही आता बघू शकता की माझं पीठ सगळीकडनं एकदम छान स्मूथ झालं आहे आणि त्याला एक छान शाईन आलेला आहे. ही स्टेप साधारण 3-4 मिनिटं ढवळल्यानंतर येते. सो तुम्ही रेसिपी करायला चालू केल्यावर 3-4 मिनिटांनी हा तुमचा चेकमार्क असू शकतो. खूप जणांना वाटतं सुरळीची वडी करणं हे खूप किचकट आहे, खूप अवघड आहे, पण असंही काही नाही आहे. तुम्ही जे प्रमाण आहे ते ॲज इट इज फॉलो केलं आणि सतत ढवळत राहिलात तर सुरळीची वडी करायला अगदी सोपी आहे. फक्त एक त्याला 10-15 मिनिटं लागतात एवढंच. आता आपलं पीठ तयार आहे का हे बघण्याची एक सोपी पद्धत आहे. एक कुठलीही स्टीलची ताटली घ्या, त्याला थोडंसं पीठ लावा, 1/2 मिनिटं एक गार करा आणि मग बघा ती वडी उचलली जाते का किंवा ते पीठ उचललं जात आहे का. आणि जर तसं झालं तर तुमचं पीठ तयार आहे, नाहीतर तुम्हाला परत अजून 1-2 मिनिटं ढवळत राहावं लागेल. आता मी जेव्हा बघितलं पहिल्यांदा तेव्हा झालेलं नव्हतं, म्हणून मी परत लावून घेतीये आणि आता ह्यावेळी ते परत मी 1/2 मिनिटं गार करून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकताय आता यावेळी माझं पीठ तयार आहे. मी जसं उचलतीये बोटाने त्यानुसार ते पूर्ण उचललं गेलेलं आहे. आता मी एका ताटात तेल लावलं आहे आणि त्या तेल लावलेल्या ताटात हे पीठ पसरून घेणार आहे. एका ताटाला किंवा एका ट्रेला पसरून घेईपर्यंत तुम्ही गॅस बंद करून ठेवू शकता किंवा अगदी मंद आचेवर ठेवू शकता किंवा गरम पाण्याच्या पातेल्यात घालून ठेवू शकता. आणि इकडे तुम्ही बघू शकता की मी चमच्यानेच हे पीठ चांगलं पसरून घेतीये. आता इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तुम्हाला भरपूर ताटं खराब न करता एकाच ताटाला तुम्ही वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी, म्हणजे आतनं आणि बाहेरनं दोन्ही बाजूनी पीठ लावून ठेवू शकता, कारण हे पीठ काही पडत नाही. यामुळे तुम्हाला कमी ताटं वापरून सुद्धा जास्त वड्या करता येतील.
तुम्ही बघू शकता मी कसं दोन्ही बाजूंनी लावून घेतलंय, तसंच तुम्ही केलं तरी चालेल। आता आपण फोडणीची तयारी करूयात। फोडणीसाठी मी एका फोडणीच्या पात्रात 2 चमचे तेल गरम केलेलं आहे आणि ह्याच्यात घालते आता 1 चमचा मोहरी। मोहरीबरोबरच आपण घालायचं साधारण 1/2 चमचा जिरं आणि जिऱ्याबरोबर घालायचे साधारण 2 चिमूट हिंग। ह्याच्यात हळद, कढीपाला वगैरे बाकी काहीही घालायची गरज नाही। आता ही फोडणी आपण खोबऱ्यावर घालून घेऊयात। त्यापूर्वी आपलं जे खोबरं कोथिंबीर आहे त्याच्यात मी चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेते आणि मग घालते फोडणी। आता आपण हे खोबऱ्याचं मिश्रण सगळं छान एकत्र करूयात आणि मग वड्या करायला चालू करूयात। आता आपलं जे वड्यांचं मिश्रण आहे ते आधीच थापून झालेलं आहे। आपण ह्याच्यावर चाकूनी मार्किंग करून घेऊयात, म्हणजे आपण जेव्हा सुरळी करू तेव्हा आपल्याला एक पर्टिक्युलर शेपच्या वड्या मिळतील। आता आपलं जे खोबऱ्याचं सारण आहे ते ह्याच्यावर घालायचं आहे। आता तुम्ही 2 प्रकारे घालू शकता, तुम्ही सगळीकडे भरभरू शकता किंवा मी केलं आहे तसं सुरुवातीला घालून त्याच्यावरनं रोल करायला चालू करू शकता। आता जी कड आहे ती अलगद सुटून येईल कारण गार झालेली आहे आपली वडी, तर आपण हळू हाताने चांगली ती रोल करायची आहे। रोल व्हायला जर तुम्हाला ती चिकटती असं वाटत असेल तर तुम्ही एखाद्या चाकूचा वगैरे आधार घेतला तरी चालेल आणि जेवढी तुम्हाला जाडी अपेक्षित आहे तेवढ्या जाडीनुसार तुम्ही ती रोल करा, किंवा जर तुम्ही मधून कट केली तरी चालेल। वडी एकदा चांगली शिजली असेल आणि तुम्ही ताटाला चांगलं तेल लावून ठेवलं असेल तर ही अजिबात तुमची कुठेही तुटणार नाही आणि चांगला रोल तयार होईल। तुम्ही बघू शकताय माझी कशी झाली आहे। अशाच प्रकारे मी आता बाकीच्या सगळ्या करून घेते आणि मग आपण ह्याला सर्व करूयात। तर आता अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा सुरळीच्या वड्या करून बघा आणि मला कळवा कशा झाल्या ते। आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नकात, म्हणजे जेव्हा आपले नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला लगेच कळेल। धन्यवाद।